नमस्कार, आशा चिरसेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे तळलेल्या कोळंबीची रेसिपी. तर आता त्याच्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेले. इथे हे टायगर प्रॉन्स आहेत, हे मस्त साफ करून घेतलेले आहेत. कोळंबी कशी साफ करायची हा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे. तर हे टायगर प्रॉन्स मी मस्त साफ करून घेतले, 100 ग्रॅम आहेत हे. इथे प्रत्येकी एक एक मोठा चमचा बेसनचं पीठ, बारीक रवा आणि तांदळाचं पीठ घेतलंय. इथे एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर, मीठ चवीनुसार लागणार आहे आपल्याला. कांदा लसूण मसाला घेतलाय 1/2 छोटा चमचा आणि आलं लसूण पेस्ट लागणार. आता आपल्याला ही कोळंबी मॅरिनेट करून घ्यायची, तर त्याच्यासाठी हळद, मीठ वगैरे, मीठ मसाला, काश्मीरी मिरची पावडर हे सगळं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट मी घेतली आहे हातात, अशी थोडीशी, जास्त नाही घ्यायची, थोडीशीच कोळंबी आहे त्याच्यामुळे थोडं थोडं सगळं घेतलं आहे. आता हे लावून घ्यायचं छानसं. आता हे रवा आणि पिठं जी आहेत ती आपल्याला आधी एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि आपण तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे, म्हणजे झटपट होईल आता सगळं. ही कोळंबी जी आपण मॅरिनेट केली होती ती मी 10 मिनिटं अशीच झाकून ठेवलेली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आता असंच आपण ह्याच्यामध्ये थोडंसं असं बुडवायची, थोडी झाडायची, म्हणजे एक्सेस स्पीड जे असतं ते निघून जातं. आणि असंच तेलामध्ये आता आपण कोळंबी फळती करून घेऊयात, फ्राय करून घेऊ आणि हे स्लो, एकदम स्लो गॅसवर फ्राय करायचं आहे. तर अशा प्रकारे आपली प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीची कोळंबी फ्राय तयार आहे खाण्यासाठी. मस्त झणझणीत आणि खूप छान लागते ही. तर तुम्ही सुद्धा ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली ती मला कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.